हाय फ्रेंड्स, मी सविता, सविता किचन डिलाइटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी आपल्याकरता पुन्हा घेऊन आलेली आहे हॉटेल स्टाईल चमचमीत असे छोले भटुरे। चला तर मग करूया अगदी सोप्या पद्धतीने बनणारे छोले भटुरे। आपण छोले भटुरे तयार करून घेऊया। त्याआधी आपण भटुऱ्याचं पीठ भिजवून घेऊया। या वाटीप्रमाणे मी अडीच वाटे पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला। मीठ घ्यायचं आहे चवीनुसार, पाऊण वाटी दही घेतलेलं आहे, भिजवायला पाणी आणि 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तेल लागणार आहे आणि अर्धा टीस्पून खायचा सोडा घेतलेला आहे। चला तर मग पीठ भिजवून घेऊया। अडीच वाट्या नॉर्मल वाटीने मी पीठ घेतलेलं आहे मैदा, त्यामध्ये आपण आता अर्धा वाटी बारीक रवा घालायचा आहे। रवा घालण्याचं कारण म्हणजे हॉटेलसारखा असा क्रिस्पी आपला भटुरा तयार होतो आणि लवकर मऊ पडत नाही, म्हणून आपल्याला रवा घालायचा असतो। चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा टीस्पून सोडा घालतो आहे आपण, खाण्याचा सोडा। याला छान असं ड्राय मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि 3 टेबलस्पून खायचं तेल घालायचं आहे आपल्याला। तेल थंडच घालायचं आहे, याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाऊण वाटी जे दही घेतलेलं आहे आपण, खूप आंबट पण नको दही, हे दही पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि दही घातल्यामुळे पाणी आपल्याला थोडं कमीच लागतं भिजवायला, थोडं घट्ट सरस असं भिजवून घ्यायचं आहे याचा गोळा। थोडं थोडं करत याला छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ जर पातळ झालं तर भटुरे असे लूज पडतात, म्हणून याचं पीठ आपल्याला घट्ट सरस भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, अर्धा वाटी पण पाणी नाही लागलंय आपल्याला पीठ तयार करून घ्यायला। बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी पिठाची, एकदम लूज पण नाही आणि एकदम घट्ट सर पण नाही। त्यावर आपण टेबलस्पून तेल घेऊन त्याची छान अशी मसाज करून घ्यायची आहे 3 ते 4 मिनटं। थोडी मेहनत आहे पण आपले भटुऱ्याचे रिझल्ट्स पण असे छान येतात, त्यामुळे या प्रकारे अशी मसाज करून घ्यायची आहे 3 ते 4 मिनिट। मसाज करून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि याला आता आपण ड्राय पडू नये म्हणून वरून परत 1 टेबलस्पून ऑइल लावून घ्यायचं आहे आणि याला 3 ते 4 तास झाकून ठेवून द्यायचं आहे रेस्ट करण्याकरता, कारण की यामुळे पीठ छान फुलून येतं आणि आपला भटुरा असा मऊ पडत नाही, छान असा क्रिस्पी भटुरा तयार होतो। चला तर मग तोपर्यंत आपण छोलेची तयारी करून घेऊया। छोले घेतले आहेत मी 2 वाटी, त्याला रात्री 8 ते 10 तास छान भिजवून घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याला भिजत ठेवले रात्रभर, ते असे छान फुलून आलेत। 2 टोमॅटो घेतले मध्यम साईजचे, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, आलं मिरची लसूणची पेस्ट, काळे मिरे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 तमालपत्र घेतले। चना मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून धना पावडर, 1 टीस्पून हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे मी 1.5 टेबलस्पून। चला तर मग आपण आता छोले उकळायला ठेवून देऊया। कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत, त्यामध्ये 1 तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा घालून अर्धा वाटी पाणी घालून ते आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे। आणि 1/2 टेबलस्पून मी चना मसाला पण घातला, यामुळे टेस्ट छान येतं चण्याला। आपल्याला कुकरमध्ये ठेवून हे 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत,
आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे, एकदम फास्ट नाही करायचा। मध्यम गॅसवर आपण 7 चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। छान असा मऊसर आपला चना शिजून तयार आहे, बघू शकता तुम्ही। चना तयार झालेला आहे आपला। आता आपण चण्याचा मसाला तयार करून घेऊया। कढई तापत ठेवली, त्यामध्ये 2 मोठे चमचे रिफाइंड तेल घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये गरम मसाले घालून घेतलेत आपण, तमालपत्र, दालचिनी आणि काळी मिरे। आणि आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। तो पण असा 3 ते 4 मिनटं छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। आपण याची पेस्ट नाही करून घेतली मिक्सरमधनं, कारण की छोल्यांचा मसाला असा थोडा भरटसारखाच असतो, म्हणून हा बारीक चिरूनच आपण ते शिजवून घेतोय। त्याबरोबर आपण आता टोमॅटो पण घालून घेऊया आणि हिरवी मिरची, आलं, लसूणची पण पेस्ट घालून घेतलेली आहे 1-1 चमचा याप्रमाणे। याला पण छान असे मऊसर शिजवून घेतले आहेत आपण। आणि आता बघा, तेल सुटतंय मसाल्याला, त्यामध्ये थोडं 1/2 टीस्पून हिंग घातलेलं आहे मी। हिंग सुरुवातीला घातला नाही, कारण की तो करपतो म्हणून गरम तेलामध्ये, तो नंतरच घालायचा। छान तेल सुटलेलं आहे, यामध्ये आता आपण 2 चमचे धना पावडर घालून घेतली, 1/2 टीस्पून हळदी पावडर, 2 चमचे लाल बेडगी मिरचीचं पावडर घातलेलं आहे, 2 चमचे चना मसाला पावडर घेतलेला आहे। तुम्ही रेडीमेड पण घालू शकता मसाला पावडर, किंवा मी घरगुती तयार केलेला घातलेला आहे। छान असं मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि याला परत एकदा छान असं मिक्स करून यामध्ये 1/2 टीस्पून आमचूर पावडर घालून घ्यायचं आहे। आणि याला परत छान असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। बघू शकता किती सुरेख असं मसाला तयार झालेला आहे। यामध्ये आता आपण बॉईल केलेले चणे घालून घेऊया। सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी मीडियम ग्रेव्ही असायला हवी म्हणून 1/2 वाटी गरम पाणी घालून घेते यामध्ये। बघू शकता किती सुरेख असे आपले चणे तयार झालेले आहे। सुगंध तर एकदम जबरदस्त सुटलेली आहे। तयार झाले आहेत आपले चणे, सर्व करून दाखवते मी तुम्हाला। या प्रकारे केलेले चणे फारच टेस्टी लागतात, नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी। आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। आता आपण भटुरे तयार करून घेऊया। 4 तास झालेले आहेत, पीठ छान असं मुरलं आहे। परत याला 2 ते 3 मिनटं मसाज करून घ्यायची आहे आपल्याला। रवा पण छान असा 4 तासानंतर मुरून जातो त्यामध्ये। आता आपण लिंबाच्या पेक्षा थोडा मोठा गोळा घेऊन भटुरा लाटून घेऊया। लाटण्यासाठी पिठाची आवश्यकता नाही, कारण की पीठ छान प्रोसेस झालेलं असलं की पिठाची आवश्यकता पडत नाही। आणि पीठ घेऊन लाटलं की ते तेलामध्ये सुटतं, म्हणून आपण ड्राय पावडर न घेताच भटुरा लाटायचा शक्यतो। बघू शकता या प्रकारे लाटून घेतला। आणि लाटण्याची बाजू वरतीच आली पाहिजे तेलाच्या वर, ही त्यामागची एक ट्रिक आहे। भटुरा छान फुलतो यामुळे। लाटलेली बाजू तेलावरती यायला हवी आणि असं हलकं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यावर थोडं थोडं करत असं तेल टाकायचं झाऱ्याने आपल्या, म्हणजे तो छान फुलायला मदत होतो भटुरा। बघू शकता किती सुरेख असा भटुरा फुलून आलेला आहे। आपला बराच वेळ असा
फुललेला राहतो, क्रिस्पी असा भटुरा, नरम पडत नाही लवकर रवा घातल्यामुळे। दुसरी बाजूला टर्न करून घेऊया, बघू शकता किती सुरेख असा हॉटेल स्टाईल भटुरा तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी, छान असा भटुरा तयार झालेला आहे। आता टिश्यू पेपरवर काढून घेऊया याला। याप्रमाणे मी भटुरे तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता किती सुरेख असा भटुरा तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी, आणि माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमची रेसिपी कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सर्वात महत्त्वाचं, हेल्दी खा, हेल्दी रहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपीसोबत। धन्यवाद।